आणि मंडळी आता मंचावर विनोदाची धुळवड सादर करण्यासाठी येत आहेत. कॉमेडी स्टार अरुण कदम, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बँड कोणी बंद केलं रे? अरे आमच्या अरुण मामाचं लग्न आहे, वाजव. अरे वाजव बँड बंद बंद बंद. अरुण मामाचं लग्न आहे ना? हा बघ, मग त्यालाच बाहेर ढकलता वा तुम्ही वसाऱ्यांनो. माझे लग्न आहे ना, माझे लग्न आहे ना, मला थोडं तरी नाचू द्या ना रे वसाऱ्यांनो. अरे 47 वर्षानंतर माझे लग्न होते. मुहूर्त चुकला तर सगळी वाट लागेल. आई कुठं राहिली? आई 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 वा वा वा, आजी काय नाचली एकदम फुल लॉकिंग फॉकिंग. हा एकदम काय म्हणतात ना ते लई झारे. हे वसाऱ्या लॉकिंग फॉकिंग काय करता साहेब? रे वसाऱ्या तिच्या अंगात आईले, रे हिच्या अंगात आईले. हा वसाऱ्या का घुमतोय? तो सकाळपासून टाकून आहे. त्याला सोड, आजीचं बघ काय झालंय ते. आये आजी आजी आजी, तू कोण आहेस? आजी तू आमची आजी नाहीस. तू आजी आजी तू सांग कोण आहेस? तू आजी तुळसा तुळसा आहे मी. अरे मग तुळशीच्या लग्नाला जायचं, अरुणच्या लग्नाला कशाला आईलीस? तू पण हा करू नकोस. मोती बिंदू काढलेस तिथे साबुदाना परमनंट टाकून देईन. मामा तुम्ही मोती बिंदू काढले? हा तर 47 वर्षानंतर माझे लग्न होते म्हणल्यावर ऑल पार्ट बॉडी मी सर्व्हिसिंग करून घेतली सगळी. त्याच्यातच मोती लिंबूचं पण ऑपरेशन करून टाकले. अरे म्हणजे सगळं आता कसं स्पष्ट दिसायला पाहिजे ना, म्हणून मी हे केलं आहे. एक मिनिट, पण हिला कसं काय? म्हणजे माझ्या मोती लिंबूच मी ऑपरेशन केलं तर डाव्या डोळ्याच्या उजव्या डोळ्याला नाही कळलं, पण कसं कळलं? माझ्या लक्षात आलं मामा, ती आपल्या वरच्या वाडीवरची तुळशी मामी, ती नाही काय मागच्या वर्षी डोक्यात फणस पडून मेली, तिनं आपल्या आजीला धरलंय. काय तिनं आपल्या आजीला धरलंय, ती आता असं तसं सोडणार नाही. आणि मग आता र काय करायचं आता? मी हँडल करतो. मामा तुम्ही जरा सोबतीला या ना, इथं इथे असे बघतो समोर उभे राहा. तुळशे तुझ्या बापाची मैत्रीण आहे काय रे? तुळसा मामी बोलायचं. हो हो. रे वसाडे मन कशाला पुढं उभं केलंस? मग मना जोराच लग्न आईलं. मी लग्न करालो? लग्नाचं काय कौतुक सांगताय? हा, आणि लग्न करून असा कुठला मोठा रेकॉर्ड तोडणार आहे तुम्ही? अहो रिटायर होण्याआधी 2 वर्ष बॅटीला नुसता बॉल लागला जरी तरी नशीब मानतात बॅट्समन. आणि तुम्ही कसले सेंचुरी मारायचे स्वप्न बघताय? 1-2 ओव्हर खेळलात ना तरी भरपूर आहे. आता मी बघतो काय ते. अजय अजय अजय, हे बघ अजय, तू तू काय आलीस अजय? मामी मामी तुळसा मामी. हो हो तुळसा मामी. मामी मामी मला सांग, लग्नात काय विघ्न बिघ्न येणार असेल तर सावध कर. नाही मामी मामी, आमच्या मामांची पोरगी निवडली, ती नीट आहे ना? पोरगी नीट नाही म्हणते. अरे 47व्या वर्षी हँडपंपशी जरी माझं लग्न केलं ना तरी मी तयार आहे. अरे पोरगी कशी पण असू दे, पण फक्त पोरगी पाहिजे म्हणा मला लग्न करायचं. मामी मामी, आमच्या मामांची पोरगी निवडली, ती पोरगीच आहे ना? अरे सगळ्यालाच नाही नाही बोलते,
मला वाटतं हिने आवरच पाठांतर केलाय. या मेकअप आणि गेटअप मध्ये जवरा उशीर लावला ना तेवढा पाठांतर लावला असत तर आता कौरस किड झाला असता. अरे वसरून प्रश्न कसले तिला विचारतोय ना दरबार कसला भरवतो. चला आपली वरात आहे लग्नाला जायचं. अरे माझा मुहूर्त चुकला. मामा तुम्ही थांबा. मामा मामा एवढी घाई बरी नाही कळलं तुम्हाला. एवढी घाई बरी नाही. अशी घाई महाबळेश्वरला नाही. मामी आले ना अंगात. मामी आले तर प्रश्न विचारून घ्या पटपट. मी विचारतो मी विचारतो. भाऊशी मामी मामी इतका वेळ बसून स्किट बघतोयस तरी चुकतोयस मरतोयस. लक्षात ठेव तुला गरजेपुरता घेतलंय नट म्हणून नाही. बर सॉरी सॉरी मामी. मी काय म्हणतोय यंदा तरी गावात पक्का रस्ता बनेल का. मामी 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 माझं सावंतांच्या पोडीशी जुळेल काय. ते तुला चप्पल उचलायला पण ठेवणार ना. अरे हा प्रश्न तू घरी जाऊन आरशासमोर स्वतःला विचारला असतास ना तरी उत्तर मिळालं असतं. तिला कशाला विचारलास बस खाली. अरे वसर काय फालतू घरी चालले. अरे प्रश्न कसले इकडे विचारत बसताय. चला मना लग्न करायचं. तुम्ही थांबा. मी काय ते बघतो. मामी आमच्या आजीला सोड. मी हवं तर तुझ्या नावानं मामाच्या वतीनं ह्या घोडेवाल्याला 500 रुपये देतो. मामा बघा आहे आहे. अजून इकडे जाय तुम्ही. अरे 2 तास झाले वरा दारातच आहे. अरे मी किती टाइमपास करतोय. चल लवकर मुहूर्त चुकेल. मी टाइमपास करतोय. तूच टाइमपास करतेस. तुझ्या अंगात कोणती तुळसा का कोणती आली होती. कोण तुळसा तर म्हणा काय माहित कोण तुळसा. आणि माझ्या अंगात कशाला आली. तुला पोरगी पसंत नाही तर आता सांग नाही तर दुसऱ्याची पोरगी घेऊन येशील आणि मला म्हणशील आहे. नाही चालणार नाही. वाजव रे. मामा काय रे. मामा काय. मामा चेक करा. चेक करा परत काहीतरी बिघाड दिसतोय. मी अजिबात चेक करणार नाही. मी चेक मंगाशी केलं होतं. तिने माझा कान चेक केला. आता जे तुला चेक करायचं तू कर. नाही थांबा. आपण परत मामी आले. विचारून घ्या. प्रश्न विचारा प्रश्न विचारा. प्रश्न कसलं विचारतोय माझ्या. तिकडे लग्न मना जोराच लग्न आहे. मोकळी करावी लागेल. आपल्याला तिला मोकळी करायला लागेल. मोकळा होऊन कधी. मामी मामी मला सांग माझ्या लेकीचं ह्या वर्षी लग्न होईल ना. नाही म्हणते मामा. मामा नाही म्हणते. अरे तू माझा भाचा आहेस ना. मामाच्या आधी तुझं लग्न झालंय. तुला 2 लेकी आहेत ना. तू तुझ्या पोरीचं लग्न होणार आहे का नाही ते विचारतो. तुला लाज कशी वाटत नाही. अरे माझं अजून लग्न व्हायचं आहे. मना अजून संसार करायचा. मना चला लवकर. मना जोराचं लग्न आलंय ना रे. मामी मामी हे बघ. मामी तुझ्या नावानं हवं तर आणखी घोड्यावाल्याला 500 रुपये देतो. 1000 रुपये देतो. अरे ती नाही बोलते तरी बस. अरे कशाला देतोस. हे घे हे घे. मामा हे बघा चेक करा. आहे. 2 तास झाले वरात अजून हिताच आहे. मेला घाई कर मुहूर्त चुकेल. अरे कसली घाई करतो. तुम्हीच ऐकत नाही. तुझ्या अंगात कधीपासून येते. मी तरी काय करू ते काय नाही. मी नाही आता जातो. ए घोड्यावाला उठ. घोडा कुठे आहे. घोडा कुठे आहे. घोडा कुठे आहे. ते मी खरं तर लग्नाच्या गडबडीत मी आलो पण आज घोडा घरीच विसरलो. लग्नाच्या गडबडीत तू घरी घोडाच विसरलास. आवरा घोडा झालास तरी तुला काय अक्कल नाही वसाऱ्या. अरे वसाऱ्या तू घोडे वालायस ना. तू घोडा कसा काय विसरू शकतो. अरे तू घोडा विसरला तर तू फक्त वाला राहिलास ना वसाऱ्या. वसाऱ्या तुम्ही सगळे लोक मुद्दाम करताय. माझं लग्न होऊ नाही म्हणून ते काय नाही. मी नी पळत जातो तिकडं. तुम्ही डायरेक्ट हॉल वर या वसाऱ्या. नो वा वा वा. ऍज युजुअल कडक परफॉर्मन्स. मस्त प्रसाद. वाह बहारदार.
मला जेव्हा सोमवार मंगळवारचे एपिसोड सुरू झाले तेव्हा मला खूप उत्सुकता होती, कारण पुन्हा एकदा वेगवेगळी कॉम्बिनेशन्स पाहायला मिळणार होती आणि मला या कॉम्बिनेशनबद्दल फार उत्सुकता होती. अरुण, या संपूर्ण मंचावरचा सगळ्यात वयाने मोठा असा तू आहेस, पण तरी आज आम्हाला पटत होतं की तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे. ते निव्वळ तुझ्या कन्व्हिक्शनमुळे. वंडरफुल, मजा आली. असंच फॉर्मात राहा. थँक्यू.